आरक्षणाचा पहिला लाभार्थी ठरलेला गजानन जाधव हा पैठण तालुक्यातील वडवाळी येथील आहे। तो शेतकरी कुटुंबातील आहे। त्याला नोकरी लागत नव्हती, मात्र मराठा आरक्षणामुळे त्याला नोकरी लागल्याचं त्याचे आई वडील सांगतायत। गजानन जाधव यांच्या कुटुंबियांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुरेश वायभट यांनी, आपण पाहूयात। मराठा आरक्षणाचे पहिले लाभार्थी ठरलेले गजानन जाधव हे पैठण तालुक्यातील आहे। मी सध्या गजानन यांच्या कुटुंबियांसोबत आहे, आपण त्यांची चर्चा करूया। मेहनती होता, नोकरी लागत नव्हती, मराठी आरक्षण मिळाल्यामुळं त्याचा फायदा झाला, त्यामुळं आम्ही खूप आनंदी आहे। मराठी आरक्षण आम्हाला याचा आनंद आहे, कारण गजानन फार हुशार होता, मेहनत करत होता खूप, पण नोकरी लागत नव्हती। पण महाराष्ट्रामध्ये मराठी मोर्चे निघले, मराठी मोर्चे फार काही लोकांची हुतात्मे देत गेली, पण त्या मराठी आरक्षणामुळं आहे ना त्याचा आम्हाला खूप फायदा झाला। त्याच्याबद्दल आम्ही सगळ्या लोकांचे आभारी आहोत, आणि त्याला नोकर लागली त्याबद्दल आम्ही खुश आहोत, अगदी आनंदी आहोत। त्याला कारण मराठी आरक्षण झालं नसतं त्याला नोकरी लागली नसती, आणि त्यामध्ये खूप दिवसाला मेहनती असून तर काही उपयोग होता, पण मराठी आरक्षण झाल्यामुळं त्याचा आम्हाला फायदा मिळाला आणि त्याला नोकर लागली, त्यामुळे आम्ही